महादेव। नमस्कार मित्रांनो, कसं काय? जय जय जाऊ, जय शिवराय। यापूर्वी तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला किंवा यूट्यूबवरतीच आपल्या घरातले तुम्ही शस्त्र पाहिले असालच, तर ते शस्त्र मी सध्यातरी टेबलावरती किंवा टेबलवरती असे जस्ट मी त्यांना झोपून ठेवतो आहे। तर त्यासाठी मी भिंतीवरती सजवण्यासाठी मी वॉल माउंट शोधत होतो, पण ते वॉल माउंटही मला कुठे भेटले नाहीत। किंवा ऑर्डर केलं होतं पण ते ऑर्डर कम्प्लीट झाल्या नाही। त्यासाठी मी एक दुसरी युक्ती लोडवली, ते म्हणजे काय, असा विचार केला की का नाही आपण काहीतरी वेगळ्या गोष्टी अशा नियोजन करूया आणि त्याच्यातून त्या भिंतीवरती अशा शोभून दिसतील असं एखादं माउंट बनूया। तर मग चला मित्रांनो, त्या गोष्टींसाठी मी काय काय तयारी केली आहे ते तुम्हाला दाखवतो आणि त्यासाठी कोणत्या कोणत्या वस्तू आणल्या त्याही तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, काय गोष्टी आणल्या, तर त्या सर्वप्रथम लाकडी ठोकला, त्याच्यानंतर हे काही लांबडे स्क्रू आहेत जे 2 ते 2.5 इंचाचे आहेत। त्याच्यानंतर सँडपेपर, पॉलिश पेपर घासण्यासाठी, त्याच्यानंतर लाकडी वॉर्निश आणि मेन म्हणजे हे आपले अँगल। तर त्याच्या अगोदर हे लाकडी ठोकळ्यांबद्दल मी सांगेल, कारण की हे लाकडी ठोकळी मी 1 इंच जाडीचे आणि 2.5 इंच रुंदीचे आणलेत आणि त्याच्यावरती हे 5 होल देखील करून आणलेत, जेणेकरून हे मला भिंतीमध्ये ठोकताना सोपं पडेल। तर हे झालं, आता मेन गोष्ट हेच ठेवतो मी सध्या बाजूला आणि मी येतो आपल्या मूळ प्रोडक्टकडे, ते म्हणजे आहे तर आपलं अँगल। तर हे अँगल मी आता ओपन करतो आहे तुमच्यासमोर, हे ते अँगल आहेत आणि अजूनपर्यंत ओपन नाही केलं आहे मी, फक्त बघण्यासाठी त्या आणि ह्या होलच्या प्रमाणेच मी फक्त ते ठोकळ्यांवरती होल पाडून घेतलेले आहेत। या तुझीच कमी होती, ओके। सो हा असा आपला अँगल आहे, तुम्ही बघू शकताय, हा असा अँगल आहे आणि त्यासोबत स्क्रू दिलेले आहे। तर हे कुठे लावणार आहे हे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये नाही दाखवत आहे, कारण की आता मला फक्त काय करायचं आहे ते हे घासायचं आहे, कारण की ही बाजूची साईड आहे ही थोडीशी रफ, तिला गुलगुलीत करायची आहे, त्याच्यानंतर त्याला वॉर्निश मारून त्याला व्यवस्थित करेल आणि त्याच्यानंतर हे कधी दाखवेल, तर आपलं नवीन वर्ष येते ना गुढीपाडव्याला, त्यावेळेस दाखवेल मी ह्याचं काय करतो आहे। तोपर्यंत बघा मी पुढे आता काय करतो आहे ते। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला एक ठोकळा नाना म्हटलं तरी 70% कम्प्लीट झालेला आहे, याला फक्त आता वॉर्निश बाकी आहे। त्याचप्रकारे हे आपल्याला बाकीचेही करायचे आहेत। तर अशा प्रकारे आपले साई ठोकळे हे बाजूने गुलगुली करून झालेले आहेत। तर आता मी ह्याला लावतो ऑर्निश, लाकडाचं ऑर्निश, की जेणेकरून ते हे व्यवस्थित चालतील। दमलो आहे, कारण की ते जे ठोकळे आहेत ते ठोकळे त्या सँडपेपरवरती घासण्यासाठी भरपूर दम लागतो आहे। सो तुम्ही बघू शकता काम पण भरपूर आलं आहे, असो चांगल्या कामामध्ये थोडीशी मेहनत लागतेच। तर
आता त्याला वॉर्निश लावतो आणि त्याला सुको ठेवतो एक दिवस. तर मित्रांनो, काल बघितलं होतं आपण ठोकल्यांना वॉर्निश वगैरे मी मारून घेतलेला आहे आणि आता जे आपले 5 mm चे जे खिळे आहेत ते 5 mm च्या खिळ्यांसाठी ते आपल्याला होल मोठे करावे लागणार आहेत, कारण की ते खिळे त्यात जाणार नाही. आणि हे दुसरे ही एक 3 mm चे खिळे आहेत तेही आपल्याला बघावे लागणार आहेत, किंवा तेही आपल्याला बाजूचे मोल जे बाजूचे होल आहेत ते आपल्याला मोठे करावे लागणार. तर मी अगोदर काय करतो, हे जे 5 mm चे खिळे मी आणलेले आहेत त्यासाठी होल मी अगोदर मोठे करून घेतो. तर आपला 5 mm चा खिळा जाईल असा एवढा होल मोठा झालेला आहे. थोडासा जेव्हा आपण खिळा हा आपण आतमध्ये भिंतीमध्ये टाकणार तेव्हा थोडासा दाबून टाकायला लागेल, जेणेकरून तो आतमध्ये प्रॉपर जाईल. तर आपल्या शाही फुगळ्यांचे मेन होल मोठे करून झाले आहेत. अगोदर बघूया आपण हे बाजूचे होलही स्क्रू आतमध्ये जातोय का असंच, नाहीतर आपल्याला तेही होल मोठे करून घ्यावे लागतील. आपल्या बाजूचे होल मोठे करायची गरज नाही आहे, भिंतीवरती होल पडायचे आहेत तर ते होल मी नाही पडत, त्यामुळे तुम्ही बाबांनाच पडायचे. आता चला आपण डायरेक्ट आले भिंतीला.
तर मित्रांनो, 2-3 दिवस झालेले आमचे खटापट तुम्ही बघितलीतच. तर ती खटाटोप कशासाठी केली होती, याच्यासाठी केली होती ती सर्व खटाटोप, आणि याच्या पाठीमागे काय याच्यासाठी आपण ती सर्व खटाटोप केली होती. आता बघा याचा थोडासा एक सिनेमॅटिक शॉट. तर मित्रांनो, ही होती गुढीपाडवा, आणि गुढीपाडव्यासाठी मी करत असलेल्या 2-3 दिवसांपासूनची तयारी, म्हणजेच आपल्या घरातल्या ज्या शस्त्र आहेत ते शस्त्र ही भिंतीवरती लावण्याची तयारी. तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ मी घेऊन आलो तुमच्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त, नवीन वर्षानिमित्त. तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कळवा कमेंटमध्ये, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजा.